नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल MPSC सर्व सेवा गुरुवर। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे MTS पोस्टमन भरतीबद्दल बरेच व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकले होते, त्याची हेल्प सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आणि आता जो पेपर वन आहे आपला पोस्टमनचा, MTSचा ऑलरेडी संपलेला आहे 15 जानेवारीपर्यंतच, आणि पोस्टमनचे जे पेपर आहे ते 29 जानेवारीला लास्ट पेपर आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर, जो पेपर 2 आणि 3 आहे त्याच्याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ यूट्यूबवर टाका, तर मी आज जो व्हिडिओ आहे हा पेपर 2 पूर्ण कव्हर करणार आहे की पेपर 2 मध्ये नेमकं कोणकोणते पोर्शन आहेत, ठीक आहे, तुम्हाला किती मार्क्स याच्यामध्ये आणावं लागणार आहेत हे सर्व आपण बघणार आहोत। कशी प्रिपरेशन याची करायची, तुमची स्ट्रॅटजी कशी असली पाहिजे इथून पुढं, जेणेकरून तुम्ही पेपर 2 क्रॅक करू शकाल, ठीक आहे। परंतु त्याच्या अगोदर मित्रांनो, एक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही पेपर 1 दिलेला आहे, बरोबर, पेपर 1 तुम्ही दिलेला आहे, आणि आपल्या टोटल जागा जर तुम्ही पकडल्या तर टोटल जागा काहीतरी 1400 आसपास आहे, ठीक आहे। आणि जाहिरातीमध्ये स्पष्ट मेन्शन आहे की एका जागेसाठी 4 लोक पेपर 2 आणि 3 साठी ते घेणार आहेत, म्हणजे 1400 × 4 म्हणजे जवळपास 5600 स्टुडंट फक्त पेपर 2 आणि 3 मित्रांनोही देऊ शकणार आहे। लक्षात घ्या, फक्त 5600 स्टुडंट पेपर 2 आणि 3 हे देऊ शकणार आहेत, ठीक आहे। मग आता तुम्ही म्हणसाल सर मी पेपर 1 दिला, मी पेपर 1 दिला, त्याच्यात मी 90 मार्क्स आणले, किती मार्क्स आणले, 90 मार्क्स आणले, आणि मी पेपर 2 दिला, ठीक आहे, तोही क्वालिफाय झालो, आणि पेपर 3 मी काही कारणास्तव देऊ शकलो नाही, तर मग काय? तर लक्षात घ्या, पेपर 2 आणि 3 हे देणं कंपल्सरी आहे। याच्यापैकी एकही पेपर तुम्ही मिस केला, पेपर 2 असू द्या की याच्या पुढच्या व्हिडिओमधला पेपर 3 असू द्या, याच्यातला एकही पेपर तुम्ही मिस केला तर तुम्ही सिलेक्शन प्रोसिजरच्या बाहेर, ठीक आहे। येतंय लक्षात? कोणताही पेपर तुम्हाला गैरहजर राहता येणार नाही, हा झाला पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, तुम्ही तिन्ही पेपर देसाल, पहिला तर तुम्ही आता दिलेला आहे ऑलरेडी, बरोबर, किंवा देसाल काही 29 पर्यंत, दुसरा आणि तिसरा पेपर जो आपण नंतर माहिती बघणार आहोत त्याच्यामध्ये पेपर 2 किंवा 3 एखाद्यामध्ये जरी तुम्ही डिसक्वालिफाय झाले, क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला आले नाही, तरी तुम्ही भरतीच्या बाहेर फेकल्या जाणार आहात। लक्षात घ्या, मग तुम्हाला 90 मार्क असू दे की 95 मार्क असू दे, फरक पडत नाही, ठीक आहे। तर सरळ सरळ एक गोष्ट लक्षात ठेवा, पेपर 1चा कट ऑफ लागेल, आता MTS आणि पोस्टमनचा कट ऑफ लागल्यानंतर तुम्हाला कळेल पेपर 2 आणि 3 साठी तुम्ही क्वालिफाय झाले आहे किंवा नाही, ठीक आहे। ते कळल्यानंतर तुमचं एम हेच पाहिजे की पेपर 2 तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे, एवढे मार्क्स तुम्हाला आणायचे आहेत, आणि पेपर 3 सुद्धा तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे, त्याची माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे, ठीक आहे। तर हे तुमचं आता क्लिअर झालं असेल की पेपर 2 आणि 3 देणं कंपल्सरी आहे। आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की सर याचं हॉल तिकीट येईल का, सेंटर वेगळं असेल का, तर लक्षात घ्या, पेपर 2 आणि 3 साठी हॉल तिकीट येणार आहे, पेपर 2 आणि 3 साठी हॉल तिकीट येणार आहे, ठीक आहे। आणि या हॉल तिकीटवर तुमचं सेंटर मेन्शन असेल, त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला पेपर द्यायचा आहे। एकाच दिवशी पेपर आहे, पेपर 2 आणि पेपर 3 याच्यामध्ये 1 तासाचा गॅप असणार आहे, ठीक आहे। तर एकाच दिवशी एकाच सेंटरवर तुमचा पेपर 2 आणि यानंतरचा जो पेपर 3 आहे तो सुद्धा होऊन जाणार आहे, ओके। आता याच्यातून एक तुम्हाला आयडिया येऊन गेली असेल पेपर 2 आणि 3 ची। आता आपण बघूया की पेपर 2 काय आहे आणि तो क्रॅक कसा करायचा, ठीक आहे। तर बघा, पेपर 2 जो आहे तो आहे बघा 60 मार्क्सचा, किती मार्क्सचा आहे, 60 मार्क्सचा, आणि त्याला वेळ दिलेला आहे 45 मिनिट, किती वेळ दिलेला आहे, 45 मिनिट। मग या 60 मार्क्सपैकी किती मार्क आणायचे तर ते आपण बघणारच आहोत। पहिले आपण सिलेबस काय आहे ते बघूया। तर हा जो तुमचा पेपर 2 आहे बघा 60 मार्क्सचा, याच्यामध्ये 4 टॉपिक आहेत, किती टॉपिक आहेत, 4 टॉपिक। तर पहिला टॉपिक कोणता आहे बघा, ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू मराठी, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला इंग्लिशमध्ये एखादा शब्द दिलेला असेल, ठीक आहे, इंग्लिशमध्ये एखादा शब्द दिलेला असेल, जसं की स्कूल म्हणू शकतो तुम्ही, स्कूलला आपण मराठीत शाळा म्हणतो, बरोबर का, त्यानंतर डॉगला कुत्रा म्हणतो, एवढं इझी तर नाही विचारणार, फक्त मी एक्झाम्पल तुम्हाला देत आहे की जे इंग्लिशमध्ये शब्द दिलेला आहे त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला मराठीमध्ये करायला विचारणार आहे। असे किती प्रश्न आहेत, 15 प्रश्न, त्याला मार्क आहेत 15, आणि तुम्हाला 4 पर्यायसुद्धा अवेलेबल आहेत, किती, 4 पर्याय, म्हणजे MCQ बेस हे 15 प्रश्न तुमचे असणार आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे याच्यातला बघा, ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम मराठी टू इंग्लिश, ठीक आहे, मराठी शब्द तुम्हाला दिलेला असेल, ओके, तर त्या मराठी शब्दाला तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे की त्याचं इंग्लिश काय होतं, बरोबर का, तर याला 15 प्रश्न आणि 15 मार्क्स आहे, ठीक आहे। आता हे किती झाले, 2 टॉपिकचे झाले तुमचे 30 प्रश्न 30 मार्क्स, आणि हे दोन्हीला MCQ आहे बरं का, हे दोन्ही टॉपिक जे आहेत ते MCQ बेस आहे, 4 ऑप्शन तुम्हाला तिथं अवेलेबल असणार आहेत, आणि हे होणार आहेत तुमचे CBT कम्प्युटर बेस, म्हणजे ऑनलाईन, ठीक आहे, CBT कम्प्युटर बेस हे तुमचे 2 टॉपिक आहेत, ठीक आहे। मग तुम्ही म्हणसाल सर 45 मिनिटं वेळ तर सुरू झालेला असेल,
आणि आम्ही ऑलरेडी 30 प्रश्न इथे सॉल्व करणार आहोत. मग हे खालच्याचं कसं करायचं तर बघा कसं राहील ते. तुमचं तिथं कम्प्युटर राहील जसे तुम्ही पहिला पेपर दिला बरोबर का, तिथं पेपर सुरू होईल. ठीक आहे, पेपर सुरू झाला की तुमचा टायमर सुरू होईल. टायमर सुरू झाला तर त्या टायमामध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे 30 प्रश्न प्लस प्लस तिसरा आणि चौथा टॉपिक सुद्धा तुम्हाला लिहायचा आहे. आता हे जे तिसरा आणि चौथा टॉपिक आहे हा पेन प्लस पेपरचा आहे. तर तुम्हाला तिथं पेन तर तुमच्या स्वतःकडे आहेच, पेपर तिथं अवेलेबल करून दिला जाईल. त्या पेपरवर तुम्हाला एक पत्रलेखन लिहायचं आहे, एक निबंध लेखन लिहायचं आहे आणि हे जे चारही टॉपिक आहेत तुमचे 1, 2, 3 आणि 4 हे तुम्हाला कम्प्लीट करायचे 45 मिनिटामध्ये. ह्याचा टायमर तुमच्या कम्प्युटरवर मित्रांनो तिथे सुरू राहील. ठीक आहे, या 45 मिनिटामध्येच तुम्हाला हे सर्व कम्प्लीट करायचं आहे. ओके, आणि याचे जे टॉपिक्स आहेत ते तुमच्या कम्प्युटरमध्येच तिथे लिहिलेले असेल की कोणकोणते टॉपिक आहेत. आता बघा तिसरा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं लेटर रायटिंग, पत्रलेखन. ठीक आहे, तर हे जे पत्र तुम्हाला लिहायचं आहे हे लिहायचं आहे 80 ते 100 शब्दामध्ये. कशामध्ये लिहायचं आहे? 80 ते 100 शब्दामध्ये लिहायचं आहे. 3 ऑप्शन तुम्हाला तिथे दिलेले असेल की तुमच्या, उदाहरण म्हणून सांगतो, मित्राला पत्र लिहा. ठीक आहे, तुमच्या वरच्या ऑफिसरला पत्र लिहा किंवा तुमच्या खालचा एखादा कर्मचारी असेल त्याला पत्र लिहा, असे 3 ऑप्शन. त्याच्यापैकी 1 ऑप्शन निवडायचा आणि पत्र लिहायचं, 15 मार्क्स. आता इथं लक्षात घ्या, हे जे पत्र आहे तुम्ही मराठी भाषेमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, लोकल लँग्वेजमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, मराठी भाषेमध्ये. त्यानंतर एसे निबंध लेखन, हे सुद्धा तुम्हाला 80 ते 100 शब्दात लिहायचं आहे. 3 ऑप्शन दिलेले असेल, तुमचा आवडता खेळाडू, तुमचा आवडता अभिनेता, त्यानंतर तुमचं आवडतं पुस्तक, असे 3 विषय तुम्हाला असतील. उदाहरण म्हणून मी सांगत आहे, असे 3 सब्जेक्ट तुम्हाला असतील निबंधाचे, त्याच्यावर तुम्ही लिहू शकता. किंवा पोस्टमनची नोकरीवर एखादा तुम्हाला टाकलं जाईल असा एखादा टॉपिक ते टाकू शकतात. ओके, तर त्या 3 ऑप्शनपैकी 1 निवडायचा आणि 1 निबंध तुम्हाला लिहायचा आहे 15 मार्कचा, 80 ते 100 शब्दात. याची लँग्वेज सुद्धा असणार आहे मराठी. ओके, तर हे झालं तुमचं पेपर 2. 60 मार्क वेळ आहे या सर्वांसाठी 45 मिनिट. तर मी तर म्हणतो हे जे आहे ना इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश हे तुम्ही फक्त 15 मिनिटामध्ये कम्प्लीट करू शकता, जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 20 मिनिटामध्ये याला तुम्ही कम्प्लीट करू शकता, कारण 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनपैकी 1 तुम्हाला पिक करायचं आहे आणि टिक करायचं आहे पेपर 1 सारखं. ठीक आहे, याला लागलं तुम्ही 10-10 मिनिटं वेळ देऊ शकता. 10 मिनिट 10 मिनिट. ठीक आहे, ओके, 10 मिनिटं या निबंध लेखनाला द्या, 10 मिनिटं पत्र लेखनाला द्या, झाले तुमचे 20 मिनिट बरोबर का. त्यानंतर याला तुम्ही 10 मिनिटं द्या, याला तुम्ही 10 मिनिटं द्या, झाले 40 मिनिट. 5 मिनिट तुमच्याकडे परत एक्स्ट्रा शिल्लक राहतात चेक करण्यासाठी सर्व. ठीक आहे, तर असं तुम्ही मॅनेजमेंट करू शकता. आता मग याची तयारी कशी करायची, तर ट्रान्सलेशन ऑफ वर्ड्स फ्रॉम इंग्लिश टू मराठी, इंग्लिशचं पुस्तक असेल तुमच्याकडे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं, एमजे शेख असू द्या का बाळासाहेब शिंदे असू द्या, त्याच्यातही दिलेलं आहे. ठीक आहे, मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी दोन्ही त्याच्यातून तुम्हाला मिळून जाईल. डिक्शनरीत सुद्धा तुम्ही वाचू शकता. पत्रलेखन तुम्हाला एखादा 8, 9, 10 जे पुस्तक असेल, 10वीचं मराठीचं पुस्तक, त्याच्यात तुम्हाला सर्व पत्राचे फॉर्मॅट मिळून जाईल, प्रति वगैरे कसं लिहायचं. व्हिडिओ हवे असतील ते सांगा, मी एखादा फॉर्मॅट तुम्हाला लिहून देतो पत्राचा. ठीक आहे, त्यानंतर एसे निबंध लेखन तर आपण 5वीपासून करत आलेलो आहोत, त्याच्यामुळे याच्यात तर काही ताणच नाही बरोबर का. तर हे झाले तुमचे 60 मार्क, याला वेळ 45 मिनिट. कळलं का तुम्हाला? तिकडं टायमर कम्प्युटरवर चालू असेल, सोबतच तुम्हाला पेपरसुद्धा दिला जाईल, त्याच्यात हेही तुम्हाला लिहायचं आहे आणि हे तुम्हाला कम्प्युटरवर सॉल्व करायचं आहे. आणि याचे जे विषय आहेत 3-3, त्याच्यापैकी 1-1 सॉल्व करायचं, ते कम्प्युटरवर तुम्हाला तिथं दिसतील. ओके, आता हे झालं तुमचं टोटल पेपर 2. आता हा तुम्हाला करायचं आहे क्वालिफाय. मग क्वालिफाय करायसाठी मार्क किती आणावे लागतील? तर क्वालिफाय करण्यासाठी SC ST ला आणावं लागतं 33%, म्हणजेच 19.8 मार्क. आता तुम्हाला 19.7 मार्क पडले तर तुम्ही डिस्क्वालिफाय झाले, तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले, लक्षात घ्या. OBC ला आणावं लागतात 37% मार्क, म्हणजेच 22.2 मार्क. कितीपैकी? या 60 पैकी तुम्हाला हे मार्क आणणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, त्यानंतर UR ओपनला आणावं लागतात 40% मार्क, म्हणजेच 24 मार्क. EWS ला आणावं लागतात 37% मार्क्स, म्हणजे 22.2 मार्क्स. आणि PWD ला आणावं लागतात 33% मार्क्स, म्हणजेच 19.8 मार्क्स. ओके, एवढे मार्क्स तुम्हाला आणावेच लागतील, तरच तुमचा रिझल्टसाठी विचार केला जाणार आहे. याच्यापैकी तुम्ही 0.5 मार्क किंवा 0.1 मार्क जरी कमी आणला तरी तुम्ही स्पर्धेतून कटले. ठीक आहे, हे झालं पेपर 2 बद्दल. मग रिझल्ट कसा लागणार मी ऑलरेडी सांगितलेला आहे, 5600 पोरं पेपर देतील, त्याच्यातून जे पोरं पेपर 2 आणि 3 क्वालिफाय होतील त्यांचे पेपर 1 चे मार्क पकडले जातील. पेपर 1 च्या मार्कावर तुमचा कट ऑफ हा जाहीर होईल. ठीक आहे, तर मी अशी आशा करतो की या पूर्ण व्हिडिओमधून पेपर 2 चं तुम्हाला प्लॅनिंग कसं करायचं आहे, याचा अभ्यास कसा करायचा आहे हे सर्व कळलं असेल. आणि मला जर तुम्ही विचारत असाल तर पेपर 2
क्वालिफाय करणं हे सोपं काम आहे ऍज कम्पेअर टू पेपर थ्री, कारण पेपर थ्री मध्ये टायपिंग आहेत, टायपिंग तुम्हाला करावं लागणार आहे, ऑनलाईन टायपिंग आणि कम्प्युटर बेस्ड टायपिंग त्याला आपण म्हणतो कम्प्युटरवर, आणि त्याच्यामध्ये जे क्वालिफाईंग मार्क आहेत ते सुद्धा जास्त आणायचे तुम्हाला 40 पैकी. ठीक आहे, हे तर तुम्ही थोडाफार जरी अभ्यास केला, हे मी जे सांगितलं तेवढं थोडं थोडं जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही इझिली क्वालिफाय करू शकता, कारण इथं फक्त पास व्हायचं आहे, मेरिटमध्ये नाही यायचं आपल्याला या पेपरमध्ये, बरोबर का? पण पेपर थ्रीमध्ये पण क्वालिफायच व्हायचं आहे, पण तू मार्क थोडी तिथं जास्त आणावं लागतात, त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला आजच देऊन देईल. अशी आशा करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पेपर टूचं पूर्ण नॉलेज मिळालं असेल. काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की टाकू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा मित्रांनो तुम्ही जॉईन करा. अजून काही व्हिडिओ हवे असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. पुन्हा भेटूया पेपर थ्रीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म अन अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एकलव्य राज्यसेवा प्रिलिम फास्ट ट्रॅक बॅच. 45 दिवसाची रिव्हिजन बॅच ही मित्रांनो असणार आहे आणि 22 जानेवारीला या बॅचला सुरुवात झालेली आहे. याचबरोबर एकलव्य राज्यसेवा पूर्वपरीक्षा सराव टेस्ट सिरीज 2021 सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. त्यानंतर डेली करंट अफेअर टेस्ट सिरीज MPSC तुमच्यासाठी रोज रात्री 7:30 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आहे, अगदी मोफत तुम्ही देऊ शकता. त्यानंतर अन अकॅडमीचे अगदी मोफत स्पेशल क्लासेससुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. यासाठी तुम्हाला अन अकॅडमी ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर MPSC गोल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि आनंद पवार लाईव्ह इथं तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्हाला इन्व्हाइट कोड टाकायचा आहे आणि याच्यामधून तुम्ही मोफत क्लासेस अन अकॅडमीवर मित्रांनो बघू शकता. यानंतर PSI/STSOची सुद्धा बॅच आहे, पोलीस भरतीच्या बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत. ठीक आहे, त्या सर्व बॅचेस करण्यासाठी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. 1 month, 3 month, 6 month, 1 year, and 2 year तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता. यावर तुम्हाला नो कॉस्ट EMI सुद्धा मिळेल. 6 month, 1 year, and 2 year तुम्हाला नो कॉस्ट EMI. आनंद पवार लाईव्ह हा प्रोमोकोड तुम्हाला यूज करायचा आहे. या प्रोमोकोडवर तुम्हाला 10% मित्रांनो डिस्काउंट मिळणार आहे. लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्याच्यावरून जाऊन तुम्ही परचेस करू शकता. कॉईन जर तुमच्याकडे असेल तर त्याचासुद्धा 10% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर आजच अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही तुमची जी तयारी आहे स्पर्धा परीक्षेची ती अन अकॅडमीसोबत सुरू करू शकता.